छत्रपती संभाजीनगर येथील सरस्वती भुवन महाविद्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे 3 वर्षांपासून नुकसान होत आहे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावे यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं बुधवारी दिनांक 29 एप्रिल रोजी भोंगानाद आंदोलन महाविद्यालयाच्या प्राचार्य विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी 2021 पासून ते 2023 पर्यंत जे महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतले होते यांचं 2 वर्षाचं शैक्षणिक नुकसान महाविद्यालयाच्या चुकीमुळे झालेलं होतं. याच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या ठिकाणी आज भोंगानाद आंदोलन करत आपल्या मागण्या आणि 2021 पासून झोपलेलं महाविद्यालय प्रशासन यांचं जागे करण्याचं काम आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या ठिकाणी केलेलं आहे. आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संभाजीनगरतर्फे सरस्वती भुवन महाविद्यालयात बीओच्या संदर्भात आंदोलन करण्यात आले. बीओच्या संदर्भात झाल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा जो प्रश्न होता, पाण्याचं ठिकाण जे बॉईज जेंट्स टॉयलेट आहे त्याच्यासमोरच होतं, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊ शकत नव्हत्या. ते त्या पाण्याचं ठिकाण बदलण्यासाठी पण विद्यार्थी परिषदेने आंदोलन केलं. यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने बुधवारी दिनांक 29 एप्रिल रोजी भोंगानाद आंदोलन करण्यात आलं. महाविद्यालयाच्या प्राचार्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.